मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लात आणत उतटेल बापाची पायदास. ते कुत्रं म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. जरा सावध व्हा, पहिली भक्ती करा घालीन लोटांग नम्र व्हा. बैर कीर्तनाला आलो, बैर कीर्तनाला आलो. आता त्यानं कीर्तन ऐकलं का? पाहिलं पाहिलं मग हम जागरण घेणं नाही देणं नाही. ते गेलं मेंढ्यांकडं दुसऱ्या दिवशी जागरणामुळं झोपलं. मेंढे गेलं निघून, ते उठलं मेंढा सापडला. ते गेलं एक मोठावाला मोठ हाकीत होत, ते बैरच होत. हात्याला म्हणला मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिल्या का? तो कडे त्याच्याच टोळीचा मेंबर. त्यानं बैलाला असं केला हात, याला वाटलं मेंढे गेला या रस्त्यानं आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या. पण त्या मेंढरीमधली एक मेंढराचं पाय झुरपडत गुतून मोडलं होतं. त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. त्यानं मोडकं मेंढरू आणलं, म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस. तो मोठ हाकणारा म्हणला उचलून आपटीन, म्या मेंढरू मोडेल नाही. तो म्हणला येड्यावानी करू नको, मेंढरू तुला घेऊन टाक, तुम्हाला विहिरीत टाकीन, मेंढरू म्या मोडेल नाही. हा म्हणायचा तुला मेंढरू देणार, तो म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही. दोघांची झाली गच्ची धाराधरी. तिकून आला हवालदार, हवालदाराने मोटरसायकल यांनी उभी केली आणि हवालदाराच्या हात धुऊन हँडल आणि हे म्हणले यानं माझ्या 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, याला मेंढरू बक्षीस. तो दुसरा म्हणला हवालदार साहेब पाया पडतो, बायका पोराची शपथ घेतो, म्या मेंढरू मोडेल नाही. हवालदार म्हणला भाडब्या हो, अजून नंबर सुद्धा आला नाही म्हणता का गाडी चोरीची आहे? हा म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही. ते गेलं मिटव, लफड गेलं पाटला का मिटवायला. पाटलाला 2 बायका होत्या, त्यानं दिल त्या उसकून, ते घालीत होतं वसरीत घरके. हा गेला म्हणला म्या मेंढरू मोडेल नाही. दुसरा म्हणला पाटील मी याला मेंढरू बक्षीस देणार. तिसरा म्हणला हवालदार म्हणला पाटील अजून नावेच झाली नाही आणि हे म्हणते गाडी चोरीचे. पाटील म्हणला बुटानं हनील तुम्ही तिघच काय, पण अख गाव जरी आलं तर मी हुसकून देईल, बायका घरात घेणार नाही. वा बाहेर अशा क्वालिटी असलो काय उपयोग. एक दुकानात नारळ घ्यायला गेलं, नारळ जिंदा डावलात, नारळ घ्यायला गेलं ए नारळ घ्यायला गेलं तर त्याला एक जण दुकानदाराला म्हणलं केवढा लाव? दुकानदार म्हणले 25 लाख. इतका माग? तो शेजारचा जोडीदार आला त्याचा, तो म्हणला काल शेला इकत घेतो कोकणात फुकट. मग यानं डोकं वापरायचं की नाही? कोकणात जायचंय. जिंदाड कोकणात गेलं, नारळलाही झाडाला, हे झाडावर चढलं, फटका हाणला, सटकलं, लटकलं खाली 200 फूट खड्डा. मग फुकट लटकलं का इकत? फुकट. दुपारभर लटकूनच राहिलं. एक उंटावालं चाललं होतं खालून, ते वरचं लटकेल उंटावाल्याला म्हणलं 500 रुपये घे पण मला खाली घे. उंटावाला म्हणलं फक्त तंगड्या धरायचे 500 ना. ते राहिलं उंटा उभं आणि वरच्याच्या तंगड्याला बी लागलं. उंटाचं वजन हलकं झालं, उंटाला वाटलं वजन उतारलं. उंट गेलं निघून. आता हे लटकेलं होतं फुकाट, त्याला हे लटकलं 500 रुपयाला. दुपारपर्यंत लटका लटकीच. मग आता वरचं खालच्याला म्हणतं देऊ का काय तुझे 500 रुपये? खालचा म्हणणं अजून 1000 घे पण वरचा हात सोडू नको का? 500 नाही 0. संपली माणसं मारा. माणसं फक्त दिसायलाय 82-90-92 हजार पेमेंट सर्व्हिसवाल्याला. सकाळी सोफा सेटवर कोठाला बटणं घालीत होत, शिवित होत सुईनं. एक माणूस गेला म्हणला हो तुम्हाला 90 हजार पेमेंट आहे, एवढं किरकोळ का तुम्ही करता? बटणं घालायचं हे बायकोला सांगायचं. तुम्हाला मूर्ख आहे तो, हा कोटच तिचा आहे.
बायको येते जेणे जेणे भयानक आहे. स्त्री म्हणजे खेळ नाही मारा. हा कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचा तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची काय हत्या. गालात असली तर माणूस जमिनी किते भाऊ. विश्वामित्र तपया खाणी कुत्रा होण हिंडे वणी आयसे भुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. येडेवाणी करू नका भाऊ. एक नम्र व्हा, नम्र व्हा. दुकानदारी करायची का गिरायक अशी नीट बोल. गिरायक अहो धावला तुझ्या गोळ्या तू खाय. आणि तरुण मंडळीला सांगून ठेवतो न शिक्षणांच्या डिग्रींच्या नादी लागू नका. हातानं जिंदगी बरबाद आहे. हातानं झटे. 23 तुम्ही बी ए झाले. कितीला? 23. 2 गावात राहिले. किती झाले? 2 बी एड झाले. 27. 3 जॉईन झाले. 5 फिट झाले. 5 पगार मंजूर झाला. 5 हातात मिळाला. 46 मिळाला ना तू. तुला हे कुठं नाही करायला सांगितलं कोण? अरे त्याच्यापेक्षा म्हशी बाजारा ना 150 म्हैसे. दिवसभर 2 भेटले 300. कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130 आहे. भाजून 140 आहे. बॉईल करून 180 आहे. शिजून 230 आहे. बोकड्याचं मटण हाडकं धरून 540 रुपये. जरा काम कामं करा ना. नुसतं एक आईबापाच्या याच्यावर राहू नका. 1 रुपयाने जर शेतकऱ्याचं दूध वाढलं 1 रुपयाने तर सर्व्हिसवाल्याची बायको काय म्हणते माहिती का? दूध प्यावा किंवा नाही. असं झालंय म्हणली किती रुपयानं वाढलं. सर्व्हिसवाल्यांच्या बायका सुद्धा किती आपल्या विरोधात आहे पा. 1 रुपयानं दूध वाढलं तर ती काय म्हणते? दूध प्यावा का नाही असं झालं. तो नवरा दूध पियतो कधी? तो नवरा जे दूध पियतो ते 200 ml 48 रुपयाला आहे. डिप्लोमॅट 200 ml 48 आहे. रम 97 आहे. मग शेतकऱ्याचा रुपया वाढला ना काय झालं? पण सण नाही करीत त्याची बायको. अन्नावरा किती रुपयाची क्वार्टर घेतो तरी ती म्हणते नाही काय चालायचं. नाही नाही असं नाही चालणार. ते सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट आहे ना मला. हे वयावर नसावं. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी तितकं पेमेंट कमी. म्हणजे मग हे येड्यावाणी करते नाही. यांचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का मला? बुद्धी झाली कमी, पेमेंटच मोकारो. बरं सरकार इतकं विचित्र आहे. कोणाचंही बी ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. ते ST ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही. 13,000. ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही. 17,000. ते पोलीस आखेरात डांबरे उभं. 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही. 82,000. अरे काय करा. ते PSI ला आणि SP ला त्या लोकांना पगार किती पाहिजे माहिती का? मला 1,50,000 1,55,000 पेमेंट पाहिजे मला त्यांना. अहो तुम्हाला ते दिवस सदाव द्या मुर्द्या. पण रात्री पोलिसाची नोकरी ना पेट्रोलिंगची धोकादायक हो. 8 रुपये आता पहिल्यासारखे राहिले नाही. 8 रुपये भंगार झालेत. बरं त्या पोलिसानं काम तरी काय काय करावा? शिळी हरवली पोलीस. कोंबडी चोरीला गेली पोलीस. 3 दिवस झाले हो आपली पोरगी सापडलं. मग तू काय पारायणाला बसला होता का 2-4 दिवस? पळून गेली पोलीस. आणि अक्षरशः ती जी नोकरी आहे ना मला जीवावर उधार आहे. काय मत आहे तुमचं? कारण आता 8 रुपये पहिल्यासारखे राहिले नाही. 16 बलात्कार आहे. 17 दरोडे ते. आणि याला आईबाप जबाबदार आहे. 70,000 पोराला पल्सर आहे. 10,000 त्याच्याकडे मोबाईल आहे. आणि 2,000 त्याच्या पायात बूट आहे. आणि पोरगं 12-12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत आहे. म्हणजे बाप नालाय की नाही तर पोरगं काय करते? यावला चांगली रिया ठेवले हो काय करते धरून? 7-8 दिवसातून एकदा चांगला थोबाडून काढला पाहिजे पोरे.
काय करतो ते हे बाहेर त्यांचं शिका केरळवरून हवा मारायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठत आहे. बोर मारायला गाव महाराष्ट्रात आहे 4 महिने रोडला झोपत आहेत पेट्रोल पंप मुक्काम आहे गव्हाचं मशीन आणि सोयाबीनचं मशीन घेऊन महाराष्ट्रात आहे हायवेला पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि आमची 70% आवला संध्याकाळी जेवायला घरी नाही काला सुधारतील आणि आई म्हणती दरवाजा उघडा ठो पप्पू येईल तो पप्या हरिपाठाला गेला का ए पप्याची आई पोरग दारू पेलं तर आई म्हणते कुठं कायम पिते मानून ठेवी घरात फटकावले पाहिजे काय करते ते चांगली रेटावलो बाहेरून पोरे जेवण आल्यावर इकडे इकडे का जेवला बाहेर ठेवून द्या दोन चार त्याचा पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल फक्त कपडे पिशवीत घालायचे त्याचे मी करील प्रयत्न परत जात नाही आणि गेलं तरी परत आल्याशिवाय पोरग म्हणलं मी फाशी घेईल ही दुरी तू गुतव मी वडितो इकडे घे पोरग म्हणलं मी औषध पिईल कोणतं घेतो म्हणजे टाटा मॅट्री घेतो का निराय 71 घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का M45 घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो का M35 घेतो ही तणनाशकाची नाव आहे कोणाला लागली तर लिहून घ्या आणि कोणत्याही पोरानं औषध पिऊ द्या पोरग 5 तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पहा आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे तर औषध घेतो का शेण खावा पण औषध नको कारण ज्यांना औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलट्या टांगी द्यात इकडून नळी इकडं काढ द्या एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोक पाहिलं तरी म्हणतो औषध आहे काय 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे मुलीचे हात तपासा बांगडी नाही मुलींचे दप्तर तपासीचा शाळेतले शेवटच्या पानावर गृहपाठ असतो हा मुलीचे एसटीचे पास पंच केलेत का पा 8 दिवस आपल्या मुलीचा पास पंच नाही मुलगी भुयारातून शाळेत जाते का बा मुलीचे मोबाईल चेक करा 3-3 सिम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे 2 नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन आहे तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करी जा आपण पोरीला 100 रुपये दिले त्याने त्यात 500 रुपये आले 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे बा ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे का 4 GB आहे जरा पा सांगा पोरानो हा विनोद आहे का हे इंद्रिकरचं कीर्तन आहे इंद्रिकर मरणला म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण येणार खोटं याच्यातलं काही हे सावध केले पाहिजे हे फटकावले पाहिजे मला याला पर्याय नाही आणि शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो म्हणजे साहेब येत आहेत परिस्थितीनुसार राहायला सुरुवात करा आणि नको त्या गोष्टीतले खर्च कमी करा शेतकऱ्यावर कर्जाची वेळ काय येते याची उत्तरं सापडा कारण शेतीला पाया पडून सांगतो मी स्वतः शेतकरी आहे चांगला शेतकऱ्याने साईड बिझनेस केला पाहिजे काही का होईना तुम्ही कोंबड्या पाळा शेळ्या पाळा भंगार गोळा करा पाव इका पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटला तरच शेती टिकेल नुसत्या शेतीवर शक्य नाही मुलांचे ऍडमिशन आहे मुलांचे ऍडमिशन आहे मुलींचं लग्न आहे या सगळ्या गोष्टी शक्य एक मुलगी 10वीला घालायला आजच 7,000 रुपये लागतात तुम्ही खर्च कमी करायला शिका आता सगळे शेतकरी नीट आहे का आता लग्न सराय आली प्रत्येका का मोबाईल आहे का नाही आहे का नाही मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे कशाला पत्रिका छापायची वाचले का नाही पैसे 2 बस त्याला 1 लाख गाव न्यायची काय गरज आहे 2 माणसं बस त्याला गेली पाहिजे महाराज पोरगा आणि पोरगी दोघांकडे पैसे द्या तुम्हाला लागते जसे घ्या हे पिकअप भरगास पण काय न्यायचं कापड दुकानात तंगड्या बसून बसत त्या नाला
आणि त्याला विचारलं साड्या कशा काय आपल्याला काय कोण फटी ठेवून काय कळत 16 लाडू खाली नालाय का काय कळत लाडूचे पैसे दे तू पैसे दे लग्न साधे केले तरी मुलं होतात त्याला काय नियम आहे का डीजे लावले सटा सटा म्हणजे त्याच्याला खर्च करायचा बोगस आणि हा व्हायलाच नकोय तुमचं काय मत आहे बंद कशाला खर्च करायचं पूर्वी चांगले लोक बसून जेवत होते आता उभ्यानं जेवण आणलंय ते वरहट नालायक ताटली हातात घेत बात कान फटी दिली बाई ते कशात आहे पैसे आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील जेवण तर उभ्यानं पोटभर नाही आणि कुटीचं लग्न एवढे गुलाबजामून म्हाताऱ्यानं तोंडात फेकला त्याच्या नागपुडीत गुतला गुलाबजामून आणि त्याच्यापेक्षा एक फाजील पद्धत आली आता लग्न मंडपाच्या गेटवर नवरदेव उभा करायचा आणि मग तो येणार मंडपा तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला त्या नवरी मागं दोन चार यार पटपुरी इतका मेकअप त्या ब्युटी पार्लरला गेले असते ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतात आता हे मी सांगू का सांगू तरी काय काय एक ब्युटी पार्लरला गेल्यावर पुरीनं 3 गोष्टी करावं लागतात पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वटणे मिक्सिंग म्हणजे सॉफ्ट करणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि त्या नवरदेवाच्या मागं दोनचार याडपाट पोर आणि त्याच्या पुढं तो बँडवाला लॉन्स मध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचं आता तुम्ही चालू तर कसं माहिती आहे.